अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवून रंगभूमीवर गाजणारं सध्याचं लोकप्रिय नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. लेखक दिग्दर्शकानं अतिशय तरलपणे ही कलाकृती साकारताना कधी मिश्किल तर कधी धीरगंभीर होत आवली आणि रखुमाईची कथा गुंफली आहे. पाहताना मन तल्लीन करणारं आणि सरतेशेवटी या नाटकातील पात्रांना दाद देत नकळत प्रेक्षक त्यांच्यासाठी हात जोडतात. तेव्हा रंगभूमीवर या अजरामर नाट्यकृतीबद्दल आजच्या नाट्यरंजनमध्ये त्याची झलक आणि मुख्य कलाकारांसोबत केलेली बातचीत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मानसी जोशी. मी देवबाभळीमध्ये रखुमाईचं काम करते. ॲक्च्युली या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर या नाटकाची वन लाईन फक्त तुम्हाला सांगते की तुकारामांची पत्नी आवली आणि विठ्ठलाची बायको रखुमाई या दोघींमधला हा संवाद आहे. त्या कशा भेटल्या, त्यांच्यामध्ये काय संवाद होतो ह्याबद्दलचं हे नाटक आहे आणि असं हळुवारपणे उलगडत जाणारं हे नाटक आहे. हे नाटक माझ्याकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये आलं. प्रसाद कांबळींनी मला या नाटकाबद्दल सांगितलं. ही नाटक आधी एकांकिका होती आणि मग त्याचं नंतर 55वी नाट्यकृती प्रसादला करायची होती आणि तशी सांगीतिक करायची होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की हे नाटक तू करशील का. मी वन लाईन वाचूनच ह्या नाटकावरती फिदा झालेले होते, त्याच्यामुळे मी हे नाटक करण्याचं मनात नक्की केलं. आणि नंतर आम्ही नंतरचा रिहर्सलचा प्रवास, ते नाटक ओपन होईपर्यंतचा सगळा जो प्रवास होता आणि आता पर्यंत म्हणजे आज 83वा प्रयोग आम्ही सादर केला, तर सगळे अवॉर्ड्स आणि ह्या सगळ्या बाबतीतला जो प्रवास होता तो फारच जादुई होता. गुड सतम गोरी टोम पता नीट निरखून पाहिलं तर शिवलिंग होत टोपाच्या वरती. फुगरण गाल, कानात मकर कुंडल, गळ्यात कौस्तुभ मणी, दोन्ही हातात अंगळ, पाठी व शिंके, मनगटात मणिबंध, कमरेला तीन पदरी मेखला, पायाला कसली तरी खूण, कमरेला वस्त्र आणि सोगा असा पार पायापर्यंत. खांद्याव घोंगडी, कपाळाव ब्रह्मांडासारखा अबीर फुक्का, दोन्ही हात कमरेव काळी सावळी काया. म्हणजे तुम्ही तर त्या इठ्याच इठ्याल का. नमस्कार, मी शुभांगी सदावर्ते. संगीत देवबाभळीमध्ये मी अवलाईचं काम करते, म्हणजे तुकारामांची बायको. संगीत देवबाभळीचं आधी एकांकिका होती आणि एकांकिकेमध्ये सुद्धा मी ह्याच भूमिकेचं काम करत होते. आणि गायिका ते गायिका अभिनेत्रीपर्यंतचा माझा प्रवास खूप सुंदर होता. आणि हे कॅरेक्टर जेव्हा करायचं मला जेव्हा प्राजक्ताने सुचवलं, सांगितलं की म्हणे हे असं आहे, तर त्याबद्दल माझा बराच अभ्यास सुरू झाला होता तेव्हा की काय असेल नक्की. कारण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं होतं की आवली ही कायम कजाक दाखवली गेली होती, तर मला ही खोडून दाखवायची होती सगळ्यांना की आवली कजाक नव्हती. तिच्या मनातलं दुःख हे सगळ्यांना समजवायचं होतं, दाखवायचं होतं. आणि हे दाखवायला मला खूप छान ही भूमिका मला मिळाली, त्याबद्दल थँक्स. आणि रुक्मिणीच्या मनातलं सल आणि अवलीच्या मनातलं सल हे दोघींचं सेमच होतं, पण ते व्यक्त करणं खूप वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. आणि माझंही दुःख तिला दाखवायला, म्हणजे अवलीचं दुःख रुक्मिणीला आणि रुक्मिणीला अवलीला दाखवायचं होतं, ते ह्या नाटकातनं समजतंय सगळ्यांना. ताळदोरीची निर्गट पडली त्यांच्या पायाला, त्याचं बी ध्यान नाही, काट्याकुट्यासारखे अंधात तुडवीत थेट निघाले इंद्रानीशी. काना भाऊजी समजावून थकले, मी अशी व्या घालून थकले. तवा काय सुचलं त्यांना, तर त्यांनी अर्धे सौकरी वया भाऊजींच्या हातात दिल्या आणि म्हण हे झाली आपली खाते वाट. स्वतःच्या सावकारी हिश्याची पानं आळूची पानं होऊन जावी तशी व्यापळली माझ्या स्वतःच्या डोळ्यानं. ओम सत्संगा
मग घर कसं चाललं? पैसा का धन दौलत समजा धन आहे ना? आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. सगळ्याच म्हणजे नेपथ्यामधनं किंवा वेशभूषेमधनं किंवा कपडेपटातनं तो काळ उभा करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. नेपथ्यही बघाल तुम्ही तर किंवा प्रकाश योजना बघाल तर ह्या सगळ्याच आघाडींवरती आम्ही त्या काळात तुम्हाला कसं घेऊन जाता येईल. तरीही म्हणजे त्या काळात जरी गेलो असलो तरी मानवी संबंध मानवी भावभावना ह्या मात्र ह्या काळाला सुद्धा तंतोतंत लागू पडतात हे हा अनुभव तुम्ही या नाटकांनी घ्याल असं मला वाटतं. आणि आमचे रंगभूषाकार सचिन वारिक त्यांनी इतका अभ्यास केला की म्हणजे जेव्हा आम्ही ह्या विषयावर बोलत होतो मेकअपच्या आधी तेव्हा ते म्हणत होते की अबलीचा चेहरा मधून भांग पाडून ते तेल लावण्याचा जो म्हणजे तो पारंपरिक वेश तिचा तो रंग म्हणजे चुलीसमोर स्वयंपाक करताना जो धुराळा चेहऱ्यावर जातो त्याचा तो टॅननेस आणि म्हणजे बराच त्यांनी इतका अभ्यास केला होता त्याच्यावर. म्हणजे रुक्मिणीच्या कपाळावरची ती चिरी इतका छान अभ्यास होता की मी आम्ही सुद्धा आम्हाला पण त्यातनं खूप शिकायला मिळालं. हो आय थिंक म्हणजे प्रत्येकच डिपार्टमेंटनी त्यांच्या कडून खूप मेहनत घेतली आहे प्रत्येक डिपार्टमेंटनी. मग ती आमचं साऊंड डिपार्टमेंट असो आमचं नेपथ्य डिपार्टमेंट असो किंवा मेकअप जसं शुभांगीनी सांगितलं प्रत्येकाने इतकं मन लावून काम केलेलं आहे आणि ते काम त्यांच्या कामावरचं प्रेम आणि त्यांचा अभ्यास हा एकत्रितपणे तुम्हाला अनुभवायला मिळतो या नाटकाच्या अनुषंगाने. आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण संगीत देवबाबळी या अजरामर ठरलेल्या नाटकाची झलक आणि यातील कलाकारांसोबत साधलेला संवाद आपण पाहिलात. मंडळी, या नाटकाबद्दलचे आपले काय अनुभव आहेत किंवा या नाटकातील कोणते पैलू आपल्याला हृदय वाटले ते आपण नक्की सांगू शकता या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच जर का आपण संगीत देवबाबळी हे नाटक अजूनही पाहिलं नसेल तर ते अजिबात चुकवू नका आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रियाही आम्हाला नक्की कळवा. आणि नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी.